हेलो स्टूडेंट्स, चला आपण पोएम नंबर 1 बी द बेस्टचं वॉर्मिंग अप एक्झरसाइज आहे ते जे क्वेश्चन्स आहेत त्याचे आन्सर्स बघूयात. तर पहिला क्वेश्चन आहे, क्वेश्चन ए, रीड अलाउड द फॉलोइंग सेट्स ऑफ वर्ड्स. आता मी हे वर्ड्स वाचतीये तर लक्षपूर्वक ऐका. रिवर, स्ट्रीम, सी, ओशन. बी, हिल, स्टोन, माउंटन, रॉक. सी, प्लांट, सॅपलिंग, ट्री, सीड. डी, चाइल्ड, ॲडल्ट, बेबी, यूथ. तर आता पहिला आहे ए, तर ह्याच्यामध्ये आपल्याला आता बी क्वेश्चन वाचूया आपण म्हणजे कळेल. क्वेश्चन बी, रिअरेंज ईच ऑफ द अबोव सेट्स ऑफ वर्ड्स अकॉर्डिंग टू द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ दिअर साईज ऑर ग्रोथ. म्हणजे आपण जे एमध्ये ए क्वेश्चनमध्ये जे वर्ड्स वाचलेले आहेत त्या वर्ड्समधले इन्क्रीजिंग ऑर्डर, म्हणजे पहिल्यांदा छोटं काय असेल तर त्याच्यानुसार आपण पुढं जायचं आहे. तर पहिल्या ह्याच्यात आपण ए वाचूया की पहिल्यांदा छोटा ओढा असतो, ओढ्याची नदी होते, नदीचा समुद्र होता आणि समुद्राचा महासागर होतो. म्हणून पहिल्याचा आन्सर असणार आहे स्ट्रीम, रिव्हर, सी आणि ओशन. मी तुम्हाला इथे त्याचे आन्सर्स दिलेले आहेत, इथे फक्त तुम्हाला मीनिंग सांगते की हिल म्हणजे टेकडी, स्टोन म्हणजे दगड, माउंटन म्हणजे हिलपेक्षा थोडंसं मोठं पर्वत आणि रॉक म्हणजे तो स्टोनपेक्षा थोडासा मोठा असतो. नंतर आहे सी, प्लांट म्हणजे माहिती आहे सगळ्यांना, छोटं प्लांट असतं, छोटं रोपटं असतं. सॅपलिंग म्हणजे सीड असतं पहिल्यांदा आणि त्या सीडपासून रोपवाटिकेमध्ये छोटी छोटी रोपं उगवतात, तर ती सॅपलिंग आणि सॅपलिंगचं मोठं प्लांट होतं आणि प्लांटचं मोठं ट्री होतं. डी, चाइल्ड, ॲडल्ट, बेबी आणि यूथ. चाइल्डपेक्षा बेबी थोडंसं मोठं असतं, यूथ म्हणजे चाइल्डपेक्षा मोठं आणि ॲडल्ट म्हणजे यूथपेक्षा मोठं, ॲडल्ट म्हणजे मोठी माणसं. आणि क्वेश्चन टू आहे ती स्टोरी आहे, तर या स्टोरीचे जे फिल इन द ब्लँक्स आहेत तर ते मी इथं तुम्हाला दिलेले आहेत. आणि ही पोएम आपण बघितलेली आहे, फक्त त्याचे क्वेश्चन आन्सर्स राहिले होते म्हणून त्याचे आन्सर्स मी तुम्हाला इथं दिलेले आहेत. तर मी आशा करते की तुम्हाला हे जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते समजले असतील. आणि क्वेश्चन नंबर 7 आहे की एक त्यांनी इथं पोएम दिलेली आहे तर ती पोएम रीड करायची आहे, तर मी तुमच्यासाठी आता ती रीड करते. लिटल ड्रॉप्स ऑफ वॉटर, लिटल ग्रेन्स ऑफ सँड मेक द मायटी ओशन अँड द प्लीझंट लँड. लिटल डीड्स ऑफ काइंडनेस, लिटल वर्ड्स ऑफ लव हेल्प टू मेक अर्थ हॅप्पी लाईक द हेवन अबव. तर या कवितेचा अर्थ तुम्हाला समजण्याची गरज नाही, कारण की त्यांनी फक्त तुम्हाला म्हणायला सांगितले, सिंग करायला सांगितले, तर तुम्ही तुमच्या चालीतही म्हणू शकता. धन्यवाद.